मांजर घरात वैताग देत होतं म्हणून बायकोने नवऱ्याला सांगितलं म्हणजे आज रविवार आहे, एक काम करा, त्या मांजर दुधात तोंड घालते, टोपल्यात तोंड घालते, नको नको ते तिकडे इकडे तिकडे पळते, त्रास देते, घाण करते, याला उचलायचं आणि लांब कुठेतरी सोडून यायचं. आता म्हणला ठीक आहे, यांनी मांजर उचललं आणि आला कुठेतरी सोडून, पण नवरा घरी येण्याच्या अगोदर मांजर घरी आलो होतो. आता बायको उमऱ्यात वाटच पाहून होती, म्हणजे काय हो तुम्हाला सांगितलं मांजराला लांब सोडून या आणि तुमच्या आधी मांजर घरी आले, म्हणजे असं झालं का? नाही म्हणले, ते मांजराने जाताना रास्ता पाहिला असं म्हणले. मग त्या मांजराला त्याने म्हणलं आता लांब खूप लांब नेऊन सोडतो, म्हणून त्या मांजराला पोत्यात भरलं. अशी बरीच मांजर पोत्यात भरली पाहिजेत पहिली. मांजराचं चाललंय, मांजर पोत्यात भरलं, टू व्हीलर वरती बसला, जिथपर्यंत गाडी जाते डोंगराव तिथपर्यंत गाडी नेली, गाडी तिथं लावली आणि लांब आतमध्ये चालत चालत गेला. तोही कधी गेला नव्हता त्या डोंगरात, इतके आतमध्ये गेलं आणि तिकडं मांजर सोडलं. बायको म्हणजे सकाळी गेलेत मांजर घेऊन, दुपार झाली तरी कशी आले नाहीत काय माहिती. आणि उमऱ्यामध्ये म्हणजे नवरा आलाय का नाही पाहू म्हणून बाहेर जाऊन फोन लावू, तर तेवढ्यात उमऱ्यात मांजर होत. आता तर तिचा पाराच चढला, इतका राग केला आला. आणि मग तिने नवऱ्याला फोन लावला, अहो कुठे आहेत तुम्ही? मांजर घरी आले. तो म्हणला मांजर मागा इकडे घेऊन ये, मी चुकलोय जंगलात रस्ता.